प्रतिपानाचा आणि हा संवाद आहे अच्छे दिन येण्याचा. आपण समजून म्हणतो तत्वता सरसकट अच्छे दिन. सरसकट अच्छे दिन आले का? अच्छे दिन आपण कोहा करू शकतो. आजची सी ही आज तिच्यावर बलात्कार होतोय. आजची सी आज एक सी ऑलिम्पिक मध्ये खेळतीये. ऑलिम्पिक मध्ये खेळून ती भाषण देतीये आणि आज एका स्त्री समोर प्रश्न आहे, मला जन्माला येऊ दे का माय. अशी जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपल्याला कळतं की सरसकट अच्छे दिन आले का. यावर ना कळतं की अच्छे दिन नाही आले. आपण बघतो की एक माणूस हा तो स्टेशनवर एका टाइमला जेवणासाठी तो भिंतोय, एका टाइमला जेवण तो मागतोय आणि एक माणूस काय बोलतोय, मला खूप भूक लागली आहे पण मला आज नॉनव्हेज खायचं आहे. ही त्याची गरज नाही तर ही त्याची हाव आहे. यावरून आपल्याला कळतंय की अच्छे दिन आजही समाजात नाही. एक माणूस एक शेतकरी पाण्यासाठी भिंतोय, त्याला पाणी पाहिजे, मला खूप तहान लागली आहे, ही त्याची गरज आहे. परंतु एक हाय देवाचा माणूस बोलतोय, मला खूप तहान लागली आहे परंतु मला प्लीज माझं पाणी पाहिजे आहे, ही त्याची हाव आहे. तर आजचा समाज हा गरज पूर्ण करतोय की हाव पूर्ण करतोय यावरून आपण समजू शकतो की अच्छे दिन आले आहेत की नाही. मी जेव्हा समजू शकते की अच्छे दिन केव्हा आले, ज्या वेळेला मी आत्मसन्मानाने जगू शकते, ज्या वेळेला मी स्वावलंबी जीवनाचा अनुभव घेऊ शकते, त्या वेळेला मी समजेल की आज माझ्या भारतामध्ये अच्छे दिन आले आहे. तर मला सांगावं असं वाटतं, हे असे असते तरी हे असे असणार नाही. हे असे असते तरी हे असे असणार नाही. हे असे असते तरी हे असे असणार नाही. माझा आता आवाज सांगतो आहे, माझा आता आवाज सांगतो आहे, अंधार खूप पडला आहे परंतु काजवा तुला व्हायचा आहे. अच्छे दिन आणायचे असेल तर फक्त सरकार आणि जनता आणि समाज त्याला जबाबदार नाहीये, तर हे अच्छे दिन येण्यासाठी मी सुद्धा जबाबदार आहे. त्यासाठी मी एक समर्थन ठरू शकते. ज्या वेळेला मी एक समर्थन ठरेल, ज्या वेळेला मी मला कशासाठी काहीतरी करेल, त्या वेळेला मी समजेल की अच्छे दिन आले आहे, त्यासाठी मी पण सुद्धा एक समर्थ आहे. मी ही एक जबाबदारी आहे देशाची. फक्त आपण येणार म्हणून चालत नाही, सरकारला बोलून चालत नाही. आज आपण बघतो सैराट्रिकेलासाठी आजीला ऍक्टिंग करण्यासाठी तिला सजवलं जातं, तिचा चेहरा सजवलं जातं. आज माझी बहीण दामिनी तिचा चेहरा ऍसिड फेकून तिला तिचा चेहरा विचलित केला जातो. आपण कोणते तुलना समाजामध्ये मानू शकतो? आपण कसं म्हणू शकतो की अच्छे दिन आले आहे? अरे अच्छे दिन मायक्रो ट्रेन आले आहे, इंडियन मोबाईल आला आहे, भारतात बोलतो आहे, अच्छे दिन आले कशामुळे? मायक्रो ट्रेन आल्यामुळे. अरे मायक्रो ट्रेन आली आहे पण याचा सामान्य जनतेला याचा फायदा काय आहे? सामान्य जनता ही फिरते आहे, अपंगासाठी कोण काय करतंय? अपंग चालतोय रस्त्याने, तो गाड्यावर चालतोय आणि आजचा सगळा कलर तो हेलिकॉप्टर नाही हिंडतोय. आजचा खासदार हेलिकॉप्टर नाही हिंडतोय, विमानाने तो फिरतोय, मायक्रो ट्रेन तो फिरतोय आणि अपंगासाठी एक साधी गाडी तरी म्हणून घेतोय का? स्त्री ही काय? अहो स्त्रीसाठी मी बस मध्ये जाते, ते बस मध्ये गव्हर्नमेंटची बस आहे, त्या बस मध्ये स्त्री सुरक्षा नाही. निर्भयावर बस मध्ये सुरक्षा बलात्कार झाला यावरून आपण कसं ठरवू शकतो की अच्छे दिन आले आहे? दामिनी ही स्टेजवर भाषण देत असताना तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं गेलं, याच्यावर कसं ठरवू शकतो आपण की अच्छे दिन आले आहे? स्त्री ही कायदा आहे परंतु पैसे देऊन कायद्याचे पूर्ण दावे जात आहे. एक स्त्री ही घरातल्या अत्याचारावर अत्याचार छेडून सुद्धा कायद्याच्या बाजूने येत नाही. न्यायालयासमोर नाव दिलं आहे न्याय मंदिर. न्याय मंदिर आपण नाव देतो आहे. अरे पण हे न्याय मंदिर आहे का? ते अन्याय मंदिर ठरवा. फक्त आपण एवढं म्हणून चालणार नाही, आपण सरकारला दोन देऊन चालणार नाही, ते आपण सुद्धा जबाबदार आहे. लोकशाही सांगते लोकांनी लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले जे राज्य आहे ते म्हणजे लोकशाही. पण लोकांसाठी राज्य चालत नाही. आज आपण बघतो एक स्त्री ही तिचा बालविवाह केला जातोय. 16 वर्षाची मुलगी असताना तिचं लग्न केलं जातं. ती मुलगी तिचं वय काय एन्जॉय करण्याचं वय असतं त्यावेळेस संसारामध्ये गुंतवलं जातं. ही गोष्ट याच्यासाठी दुर्दैवी बाब कोणती आहे? बघितलं